अभिप्रेत असणारं राज्य कसं असावं, जुन्ना शहर कसं असावं आणि जुन्ना शहराचा रहत्याचा राजा कसा असावा, अशा पद्धतीच्या उक्तीने या ठिकाणी आज अनेक उद्घाटन आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम पार पडत असताना या ठिकाणी राजाची भूमिका बजावणारे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आळेराव पाटील आणि राज्य कसं चालवावं तर नगराध्यक्ष शहर प्रमुख सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि मी याच्यासाठी म्हणते कारण आज आमच्या दोन्ही भगिनी या ठिकाणी पक्ष नाही, आपण विकासासाठी एकत्र आहोत ही भूमिका बजावत असताना मी त्या दोघींचं देखील आपल्या शकीलची बायको हजराबाबी समाबाबी सणाजी आणि तुझी बहीण आहे बाबा आणि माझा तू तुझा कार्यकर्ता, त्यामुळे ठीक आहे अखिल पण माझाच कार्यकर्ता, परंतु या ठिकाणी तुम्ही सगळेजण विकास कामासाठी एकत्र आहात यासाठी हेच अभिप्रेत होतं खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींना आणि म्हणून तुम्ही तो करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताय याच्याबद्दल आम्ही तुमचं सर्वांचं कौतुक करते आणि या कार्यक्रम या सर्व कामाची दखल आमची मीडिया म्हणजे पत्रकार मित्र घेत आहे या त्यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करते कारण पुढे गणेशपूजा कार्यक्रमाला जायचंय परत हवा एवढं माहिती आहे, त्यामुळे आपण आता इथे ज्यादा वेळ न घेता दादांचं बरोबर महत्वाचं आहे. या ठिकाणी कृषीपणा बाजार समितीचे उपाध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे गुलाबशेठ पारखे आमचे जिल्हा परिषदेतील सहकारी आहेत, जगमजी लांडे आहेत या ठिकाणी पंचायत समितीचे गटनेते दिलीपजी गांधळे आहेत आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या तू तुम्हा सगळ्यांना हवा येऊ द्या ती हवा तर पहाच पण उद्या या ठिकाणी निवृत्ती महाराज देशमुख यांचा कीर्तनाचा कार्यक्रम बाजार समितीमध्ये आहे, तो देखील तितकाच सकाळी 10 वाजता आपण चांगल्या पद्धतीने पार पाडायचा आहे. या ठिकाणी शहर प्रमुख सगळे माझे माजी नगरसेवकांना सुद्धा शुभेच्छा देईल की तुम्ही एक चांगलं काम करताय कारण माझींनी सुरुवात केली तेव्हा आजी त्याच्या माझीमध्ये नगराध्यक्ष होतेच भले ते उपनगराध्यक्ष होते परंतु त्यावेळीपासूनची स्वप्न परंतु हक्काची खुर्ची आज मिळाली आहे आणि ती हक्काची खुर्ची मिळाल्यानंतर आपल्या सहयोगांना बरोबर घेऊन अगदी विरोधकांना देखील विरोधक म्हणायचं नाही सगळ्यांना आपलंस करून काम करण्याची भूमिका जी आहे ती अति महत्वाची आणि हीच शिवछत्रपतींना अभिप्रेत होती आणि त्यांना साथ देण्याचं काम करण्याचं दादा असतील मी असेल माऊली असेल आणि आपले सर्व सहकारी असतील सगळेजण प्रामाणिक प्रयत्न करतात. तुम्ही चांगलं काम करताय ना शेवटी घर तुम्हाला चालवायचं आहे त्यामुळे तुमच्या घराची रखवाली आणि तुम्हाला काही अडचण आली तर निश्चितपणाने आम्ही आहोत पण रखवाली करणारे या ठिकाणी प्रत्येक शाखेचे शाखा प्रमुख आणि खऱ्या अर्थाने उप विभाग प्रमुख यांची देखील जबाबदारी तितकीच मोठी आहे आणि म्हणून या ठिकाणी भगत कंपनी दादा इथे बसले गाजे साहेब बसले त्यांचे मार्गदर्शन असतं या ठिकाणी अविनाश आहे अवी तुझं लक्ष नेहमी वेगळीकडेच असतं जरा इकडे असू दे या ठिकाणी आमचा सुहासजी असतील आणि मी म्हटलं बाबा तुझे काका आहे समीरला म्हटलं काकांचं पण नाव घे सगळेच आपण कारण मी प्रत्येक घराशी माझी नावे जुळलेली आहे मग कल्याण पेठेत कधी जेवायला कधी खालचा मारीवाडा कधी सदा बाजारमध्ये तर नेहमीच आमच्या बाधेताई तयारीतच असायच्या त्यामुळे दादांनी सुद्धा प्रत्येकाच्या घरची चव चाललेली आहे अशी कुठलीच आळी नाही कुठलीच पेठ नाही रेवाडवर सगळीकडे आपण अगदी क्या हवी सगळ्या तुमच्याकडे येऊन आम्ही कार्यक्रम आज प्रत्येकाशी ती नाळ जोडलेली आहे ती अखंडित अशी राहो अशा आजच्या दिवसाच्या मी सदिच्छा व्यक्त करत असताना कामांमध्ये दादांनी कुठेही कमी पडलेले नाहीये परंतु करून का देणारा जरी देत राहिला तरी घेणाऱ्याची झोळी फाटकी नसावी त्या उक्तीप्रमाणे या ठिकाणी जिजामाता उद्यानाचं जेव्हा आज आपण कवाड उघडलं तर मला खरोखरच वाटलं की इथे जेव्हा मी संध्याकाळी पाहते की ग्राउंडवर रस्त्याच्या कडेने आमच्या महिला मोठ्या संख्येने जात असतात मॉर्निंग वॉक इव्हनिंग वॉक तुमचे चालू असतात आणि म्हणजे खरी गरज ओळखून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते उपलब्ध करून दिलं. दादांना जेव्हा हे कळलं की ग्रामीण रुग्णालय बाहेर हलवलंय आणि खऱ्या अर्थाने खूप ससे वलपट होते माझ्या नागरिकांची दादांनी ॲम्ब्युलन्स तातडीने या ठिकाणी उपलब्ध करून दिली जी संकुल उभी केली मग बाबासाहेब आंबेडकरांचं संकुल त्यांच्या नावाचं असेल बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचं संकुल असेल या ठिकाणी देखील राहिलेलं काम पूर्ण आता आपण केलेलं आहे. मला आवर्जून सांगायचं आहे की पाणी योजना
ही देखील फार मोठी योजना आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दुष्काळाला सामोरे जायचे आणि म्हणून दुष्काळाला सामोरे जात असताना दादा जुन्नर शहराची जास्त ताणाताण होणार आहे. जुन्नर शहरातल्या रहिवाशांचं लक्ष लागलेलं आहे की आमची काय परिस्थिती असणार आहे. आणि वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला प्रश्न मागी लावत असताना आजही आपल्या योजनेमध्ये आपण खूप सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय, पण मागील कामं योग्य न झाल्यामुळे आता करणाऱ्यांना फार अडचणी निर्माण होत आहेत. आपण सर्वजण संगती आहोत, त्यामुळे ती पाणी योजना बरोबर मठनकर काळजीपूर्वक या ठिकाणी आवी तुला पण सांगते की खरोखरच तुम्ही सर्वांनी पाणी समिती असेल मग महिला बालकल्याणची समिती असेल प्रत्येकाने आपापल्या समित्या नीट सांभाळल्या तर खऱ्या अर्थाने डोकेतही तुम्ही तुमचा अनुभव यांनी घेतला पाहिजे, मागील लोकांचा अनुभव घेतला आणि त्यांच्याकडनं थोडंसं त्यांना बरोबर घेतलं तर चांगलं काम करू शकता. आणि बनकरताईंची आणि अंकिताची पण इच्छा आहे, परंतु इच्छा परिपूर्ण करायची आहे. जसं आज एवढं सगळं करत असताना आम्हाला आनंद झाला आणि प्रेसवाल्यांनी देखील निश्चितपणाने या गोष्टीची दखल घ्यावी की एखादी गोष्ट जर कुठे आम्ही कमी पडत असतो तर ते आम्हाला थेट सांगावं. आणि नगरपालिका आणि आम्ही सदैव लक्ष ठेवून असतो की आमच्याकडून काही चूक होत असेल, काम करतो जो काम करणार आहे तो निश्चित चुकणार आहे. आणि मग त्याची चूक दाखवण्यापेक्षा त्याची 10 चांगली कामं केलेली तुम्ही दाखवा, त्याच्यावर बोला. आणि जर तुम्ही सांगून आम्ही काम जर चांगलं करू शकलो नाही किंवा ती तुमची चूक तुम्ही सामोसा सुधारू शकलो नाही तरच त्याकडे निश्चितपणाने बोलण्याचा किंवा मांडण्याचा तुम्हाला तो अधिकार आहे. तुमच्या अधिकारावर आम्ही गदा आणणार नाही, पण ते सहकार्य तुमचं आमच्यासोबत असू देत तरच खऱ्या अर्थाने विकास होणार आहे. या ठिकाणी मी जादाचं न बोलता आपण सर्वजण येणाऱ्या आमच्या हा जो आम्ही 12व्या महिन्यातले 12 सगळे जेवढे आवड आहोत तेवढ्याचे वाढदिवस आहेत ते तुम्ही हे साजरं करण्यासाठी प्रत्येकाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे शुभेच्छा देण्यासाठी आपण यावं असं जुन्नर शहरातल्या सगळ्या नागरिकांना. आणि माझ्या उद्या जी कार्यकारिणी होणार आहे ज्यामध्ये अवीर सुद्धा पुढे राहून आणि तुला सुद्धा शिवाय सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचंय, श्याम असेल खोत सगळ्यांना या ठिकाणी काम करायचंय आणि सगळ्या रचना दादांच्या समोर ठेवायच्या आहेत. लोकसभा पहिली आहे, लोकसभेची नांदी आणि लोकसभेमध्ये दादा चौथ्यांदा निवडून किती याच्यामध्ये स्पर्धा लावा. आता कसली स्पर्धा? विकासाची स्पर्धा आपण करतोय, स्पर्धेमध्ये आपण पुढे आहोत, परंतु आता स्पर्धा झाली पाहिजे की लोकसभेमध्ये या जुन्नर तालुक्यामध्ये 7 गट आणि 8 शहर आहे. तर शहर भारी पडतंय की जुन्नर शहरातल्या बरोबर 7 विभाग जे गट आहेत, मग गुलाब शेख पुढे की देवराम शेख पुढे, या स्पर्धा लागल्या तर आम्हाला आनंद होईल. या स्पर्धा कशासाठी? तर मताधिक्य आणखी वाढवण्यासाठी. कारण दादा चौथ्यांदा खासदार तर होणार आहे, पण मंत्रीपद देत असताना मताधिक्य पाहत असणं आपल्याला भांडता यावं की आमच्या दादाला मंत्रीपद का मिळू नये, आमच्या मतदान बघा. आणि अशा पद्धतीचा होरा लावण्यासाठी आपल्याला कसरत करावी लागणार आहे. लक्षात ठेवा, दादा विजय होणारच आहे असं नुसतं भ्रमात राहून चालणार नाही, कष्ट करावेच लागणार आहेत आणि ते करण्यामध्ये माझा शाखा प्रमुख सुद्धा मागे राहणार नाही अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते. लोकसभेचे वेध सुरू करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.